वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर्व प्रकारच्या पंढरपूर नजदीक असलेल्या लक्ष्मी टाकळेतील गट नंबर 78 येथे खुल्या जागेवर अतिक्रमणाचा विळखा झाला असून ते अतिक्रमण उठवण्यासाठी समाजसेविका कविता राजमाने धोत्रे यांनी काही दिवसापूर्वी आवाज उठवला होता। त्यावेळी त्यांना दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळे यांनी लेखी निवेदन देऊन ते अतिक्रमण काढू असे आश्वासन दिले होते। मात्र आदेश देऊनही तब्बल 1 वर्षापासून ते अतिक्रमण काढले नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। त्याची दखल घेत समाजसेविका कविता राजमाने धोत्रे यांनी पुन्हा एकदा ते अतिक्रमण हटवण्यासाठी फेब्रुवारीमध्ये दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी पंढरपूर पंचायत समिती येथे आमरण उपोषण छेडले होते। यावेळी देखील त्यांना आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त मागितलाय व त्यासाठी पोलिसांची शुल्क भरलेली पावतीचे छायांकित प्रत ग्रामपंचायतकडून त्यावेळी त्यांना देण्यात आले व उपोषण स्थगित करण्यास विनवणी केली। त्यानंतर तब्बल 7 महिने पलटून सुद्धा अतिक्रमण हटवण्याची कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। पंढरपूर पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने समाजसेविका कविता राजमाने धोत्रे यांनी सोलापूर येथे 18 जुलै 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत 20 जुलै 2023 रोजी आपण या अतिक्रमणाची सुनावणी घेऊ असे लेखी आश्वासन देऊन ते आंदोलन स्थगित करण्यासाठी विनवणी केली। दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करत सुनावणी सदरची जागा ग्रामपंचायतच्या नावे वर्ग करण्यासाठी किंवा जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेले असे समजून अतिक्रमण काढण्यात यावे किंवा कसे असा पत्रव्यवहार तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे करावा, त्याचप्रमाणे तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करून आदेश 15 दिवसाच्या आत प्राप्त करून घ्यावेत व आदेश प्राप्त झाल्यावर जागा वर्ग करण्याबाबत व अतिक्रमण असल्यास ते काढण्याबाबत पुढील योग्य ती कारवाई 15 दिवसाच्या आत करण्यात यावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले होते। ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 53(2) नुसार सदर जागा ग्रामपंचायतच्या नावे असो अथवा नसो ते अतिक्रमण काढण्याचे अधिकार ग्रामपंचायत यांना आहेत असे पत्र तहसीलदार यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सुपूर्द केले। त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्या पत्रानुसार ग्रामपंचायतींना अतिक्रमण काढण्याचे लेखी पत्र दिले तरी ग्रामपंचायत यांना दिलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसून ते अतिक्रमण काढले नाही, त्यामुळे पुन्हा एकदा राजमाने धोत्रे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या कार्यालयाबाहेर 14 जुलै 2023 ला उपोषण छेडले। एक दिवस उलटल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि लक्ष्मी टाकळे येथील गट नंबर 78 येथील अतिक्रमण दिनांक 16 सप्टेंबर 2023 पर्यंत अतिक्रमण काढू असे लेखी आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद यांनी राजमाने धोत्रे यांना दिले। तब्बल 4 दिवस उलटून सुद्धा लक्ष्मी टाकळे येथील सदर जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढले नसून ग्रामपंचायतीला आदेश देऊन सुद्धा त्या अतिक्रमण धारकास पाठीशी घालत जाणूनबुजून कारवाई करण्यास आणि आपल्या कामाच्या कर्तव्यात कसुराने टाळाटाळ करण्याचे काम ग्रामपंचायतकडून सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली लक्ष्मी टाकळे येथील ग्रामपंचायतकडून दाखवली जात आहे अशी चर्चा टाकळीसह पंढरपूर तालुक्यातून होत आहे। ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर, संपर्क 84 46 63 63 99।